हॅलो स्टुडंट वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अम्बिशियस लर्नर आज आपण स्टँडर्ड लेसन बघणार आहे मराठीचा नाव काय बैल पोळा सो ही एक कविता आहे पोयम आहे जी तुम्हाला पेज नंबर फोर्टीन तुमच्या टेक्स्टबुकच्या फोर्टीन पेज नंबर वर भेटेल सो ही जी कविता ली 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 आहे ती कोणी लिहिलेली आहे ढोंडीराम सिंह राजपूत यांनी ही कविता लिहिलेली आहे सो ओके आधी मी ही कविता रीड करेन आणि मग ती तुम्हाला समजून सांगेन सन बैलांचा आज पोळा गोठ्यातील बैल घाला मखमली झुली शिंगे कपाळी बांधली रेशमी बाशिंगे ढवळ्या पवळ्या सजले धजले गावभर बघा मिरू लागले आजच्या दिनी नाही काम धाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम सो आता आपण याच काय बघणार आहोत मिनिंग सण बैलांचा आज पोळा गोठ्यातील बैल नाहू घाला सण बैलांचा सण म्हणजे काय फेस्टिवल आहे कोणाचा बैलांचा आज पोळ्या त्याचं नाव काय आहे त्या फेस्टिवलचं पोळा पोळ्या कारण जे बैलांचा सण असतो त्याला बैल पोळ्या म्हणतात तर त्या दिवशी आपण काय करूया गोट्यातील बैल नाहू घालूया नाहू घालणे म्हणजे काय बैलांना आंघोळ घालणे ओके सो म्हणजे काय कि बैलांचा आज सण आहे त्यामुळे गोट्यातील जे बैल आहेत त्यांना आपण नाहू घालूया मखमली जुली रंगीत शिंगे कपाळी बांधली रेशमी बाशिंगे मखमली म्हणजे काय मऊ मऊ मौ। जुली म्हणजे काय कि बैलांच्या अंगावरती रंगीत असे मऊ मऊ कपडे टाकतात सो त्याला काय म्हणतात मखमली जुली रंगीत शिंगे आणि शिंगे त्यांची जी आहेत ती रंगवतात कपाळी बा शिंगे बांधतात आणि मग काय करतात त्यांना सजवतात बैलांना ढवळ्या पवळ्या सजले धजले गावभर बघा मिरवू लागले ढवळ्या पावळे कोण आहेत त्या दोन बैलांची नावं आहेत इथे दिसतात ना तुम्हाला दोन बैल ओके पिक्चर मध्ये दिसतात त्याप्रमाणे त्या दोघांची नावं काय आहेत ढवळ्या तर ते, ते दोघच सजले धजले सजले धजले म्हणजे काय मस्त पैकी त्यांनी आवरले ओके गावभर बघा मिरवू लागले आणि गावभर ते काय करतायत मिरवतात म्हणजे ते ओके आजच्या दिनी नाही कामधाम पुरणपोळी खाऊन नुसता आराम आजच्या दिवशी मग बैल पोळा असल्यामुळे बैलांचा सण असल्यामुळे काही काम नाहीये बैलांना काम लावायचं नसतं त्या दिवशी म्हणून म्हणून फक्त काय करायचं पुरणपोळी खाऊन फक्त नुसता आराम करायचा आहे तो आता आपण काय बघणार आहोत शब्दार्थ नाहू घालणे म्हणजे आंघोळ घालणे झूल म्हणजे काय बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड म्हणजे झूल बाशिंग म्हणजे काय बैलाच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण आणि दिन म्हणजे काय दिवस ओके आता आपण एका वाक्यात उत्तरे लिहा अ बैलाच्या सणाला काय म्हणतात उत्तर बैलाच्या सणाला बैलपोळा म्हणतात आ बैलांना कसे सजवले आहे उत्तर बैलांना मखमली झुली रंगीत शिंगे कपाळी बाशिंगे बांधून सजवलेले आहे बैलांची नावे कोणती आहेत म्हणजे बैलाची नावे कोणती आहेत उत्तर बैलाची नावे ढवळ्या पवळ्या अशी आहेत ई बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात उत्तर बैल पोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात प्रश्न दुसरा शेवट समान असलेले कवितेतील शब्द लिहा उदाहरणार्थ मखमली जुली आता लास्टला बघा लिहिली आहे राईट म्हणून काय असे शब्द आपल्याला लिहायचे आहेत कवितेमधले मग सेम लास्टला असलेले कुठले शब्द आहेत ढवळ्या पवळ्या रॅया ओके कपाळी बांधली ओके काम धाम हे काय शेवट समानार्थ असणारे शब्द आहेत काय प्रश्न तिसरा बैल गोट्यात राहतात तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिया अ घोडा कुठे राहतो तबेला आ वाघ गुहेत राहतो म्हणून गुहा माकड झाडावर राहतो म्हणून झाडावर हत्ती जंगलात मासा पाण्यात कासव पाण्यात आणि जमिनीवर प्रश्न चौथा खालील शब्दांपासून अनेक शब्द बनवा उदाहरणार्थ कपाळी का पासून काय बनवलंय त्यांनी बघा कळी पाळी पाक पाकळी राईट तसे तुम्हाला पुरणपोळी आणि गावभर हे दोन शब्द दिलेत त्याच्यापासून तुम्हाला छोटे छोटे शब्द बनवायचे पण ते मिनिंगफुल असले पाहिजे शब्द ओके सो पुरणपोळी पुरणपोळीचं काय आहे की पुरण होऊ शकतं पोळी रण पोर पूर पोळी नंतर आ गावभर गाव भर वर गार भवर क्वेश्चन फिफ्थ सजले धजले अशा शब्दांचा जोड शब्द म्हणतात कवितेत आलेले खालील जोड शब्द वाचा जसेच्या तसे पाहून लिया आणि काही शब्द आणि असे आणखी काही शब्द जोड शब्द लिया सजले धजले काय एक जोड शब्द आहे तसे तुम्हाला कवितेमध्ये जे शब्द आलेले आहेत कामधाम पुरणपोळी तर ते तसेच तुम्हाला लिहून काढायचे जसेचे तसे प्लस तुम्हाला कुठले अजून जोड शब्द आठवत आहेत का ते लिहायचेत मग आपण काय लिहिलंय खाणे पिणे पायापाचोला कामकाज भाव पावभाजी पाणीपुरी ओके आता नेक्स्ट क्वेश्चन का काय क्वेश्चन नंबर सिक्स गावभर मिळव मिरो, मिरवणे म्हणजे संपूर्ण गावात फिरणे खालील शब्दांना भर हा जोडा हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा ओके आता इथे तुम्हाला चार शब्द दिले तोंड पिशवी हात आणि घर आणि भरनी तुम्हाला काय करायचं तो भर लावून तुम्हाला एक चांगला सेंटेन्स मिनिंगफुल सेंटेन्स क्रिएट करायचं सो उदाहरणार्थ काय बाबांनी पोतभर धान्य आणलं हे ना तसं आता तोंड आणि भर मग त्याच्यापासून काय सेंटेन्स बनणार मीनाला आईने तोंडभर खाऊ दिले ओके पिशवी भर मग काय सेंटेन्स काकांनी पिशवी भर भाजी आणली हातभर रियाने हातभर मेंदी काढली घरभर लहान भावाने घरभर पसारा केला क्वेश्चन नंबर सेवन तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती पाच वाक्यात लिहा so, कोणतं प्राणी आवडतो तुम्हाला जर कुत्रा आवडत असेल किंवा मांजर किंवा सिंह हत्ती हो, कुठलाही प्राणी आवडत असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला पाच वाक्य लिहायचेत पाच सेंटेन्स बनवून लिहायचे ओके okay? देन नेक्स्ट काय खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत त्या अक्षरांपासून फुलांची तेरा नावे तयार होतात ती शो शोधा व लिहा आता ही अक्षरं दिली होती राईट स त्याच्यामध्ये थर्टीन चे नेम्स आहेत सो so, ते आपल्याला शोधायचे आहेत ओके मग आता बघा फर्स्ट काय पारिजातक फर्स्ट ओके मग हे येणार पारीजातक मग कमळ कमळ मोगरा थर्ड फोर्थ जास्वंद, फिफ्थ शेवंती, सिक्स, अबोली सेवन सदाफुली एट झेंडू नाईन चाफा टेन गुलछडी इलेवन जुई टुवेल्व जाई अँड थर्टीन गुलाब मिळाले आपल्याला फिफ थर्टीन नेम ओके सो so, हे होतं तुमचा एक्सरसाइज पेज नंबर फिफ्टीनचा कोणत्या लेसनचा बैल पोळा पोयमचा राईट सो so, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे मित्र आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा Thank you for watching my video.